सर आता जायचं आहे मला वडवायला. एवढं घाई घाई म्हणजे गुगुलं सगळं आले, सगळे आंघोळ वगैरे केले, मशीन लावले, स्वीटीचं जेवण वगैरे दिलेलं आहे. आणि आत्ता मी चालले आहे वडवायला, कारण रेशन आणायचं आहे आणि त्यासाठी आम्ही चाललो आहे रेशन घेऊन येते पडायला. चल नमस्कार, तुमच्या सरांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे खूप मनाचं स्वागत आहे. कसे आहे सगळे? आपण इथे रोडवरती आहे रेल्वे स्टेशनच्या, यांची वाट बघते. मग अशी व्हिडिओ स्टार्ट करायला विसरली घाई घाईमध्ये. कधी येतात काय माहिती नाही. आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे मी चाललेली आहे वडवेला रेशन आणायला. पटण्यावाला इथे उभं आम्ही अक्षरशः 9:55 निघालेली होती. 9:55 निघालेली ते 8:10 10:03 इथे पोचली. म्हणजे मी 8 मिनटात ॲक्च्युली रेल्वे स्टेशनला पोचली. आले पटकन आले. निघालेली होती आणि 9:55 निघाली आणि 10:03 मी इथे पोचली. परत हे जर तुम्ही आणले तर मग ते टेबल का आणले? हे टिपू आणलेलं तर टेबल का आणले? अरे भारी, पण आणले कशाला टेबल? काय ते हे होतो कोणासाठी? काय करता व्हिडिओ बंद कर, वापस लाव. काय नाही होत आहे. अहो पण तुम्ही टेबल आणलं तर मग हे आणायची गरज नव्हती. मग त्याच्यावर काय झोपायचंय? अहो का पकडा पकडा सर ते. अहो मग एकच कलर आणायचा, हाच कलर आणायचा टेबलचा. पण कितीला पडल्या? किती? 1000 रुपयाला सगळं. मग टेबल किती? मुडू का असेंबल करायला आहे? अरे तस कस बाहेरच्या साईडला दुसरा पाय असेल, दुसरा पाय दुसरीकडचा, इकडचा इकडचा, अरे इकडचा. अरे तो कसा ही बाहेरची बाजू आतली बाजू येणार ना, ते लावायची. अरे इकडचा पाय इकडचा पाय उलटा ठेव. त्याची घाई बघ, असं काय आपल्याला काहीच समजत नाही ना, आपल्याला येतच नाही. दुसऱ्या पायाचा कोणता तरी असेल. गाडवा समोर असली कोण गीता ना कासला गंध बरा होता. तो त्या पायाचा असेल सोनिया. खाली लावा त्या ह्याच्यामध्ये खाच्यांमध्ये घुसव. हा असं 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 त्या खाच्यांमध्ये फक्त घुसव. त्याला दे, त्याला सगळं येतं. आपल्याला कुठे काय येतं त्याला आणि त्याच्या पप्पालाच येतो. खुर्च्या कशा पडल्या? खुर्च्या कशा पडल्या? अरे असं नाही यार. अरे ठेवू शकतेस मान्य. त्या दिवशी रेशन आणायला गेलेली. रेशनच मी आज नव्हतं कारण शुक्रवार तर बंद होता. आज पूर्ण चाललेलो आहोत. चला रेशन घेऊन येऊया. अर्धा हिरवा आणि अर्धा डार्क, लाईट हिरवा कसं काय शेत तयार होतो. लाईट हिरवा येतो अजून तयार होतोय. लाईट हिरवा येतो अजून तयार होतोय. मला साधूची कशी वाट लावला घेतली बघा त्या पोरीने. ती बघा दिसते कारण नसताना साडी घालते. कारण नसताना माझ्या साडीची छान मस्त पैकी घडी घालून ठेवायचा आणि घडी घालून कपड्यात गेली पाहिजे. काय करणार साडी घातली आज? काय आहे तू साडी घालला? हा रक्षाबंधन आहे तुझा आज? काय बात करते आज रक्षाबंधन? मग आज कशाला साडी घातलीस? हा कुछ भी मतलब कुछ भी.
माझी साडी जशी जशी कपाटात गेली पाहिजे घडी घालून. सॉरी, नाही तर मग बघते मी. एकतर मी आला घालणार आहे ती साडी. बोला उठवलास बावळटा डजलिंग बिजलिंग दार्जिलिंग मला किती दिवस झाले या विषयावरती बोलायचं होतं, शेअर करायचं होतं, माझं मत शेअर करायचं होतं आणि तुमची पण मला मतं जाणून घ्यायची होती. मला ना आपल्या इथे काय चाललं आहे आपल्या इंडियामध्ये ना काय काहीच म्हणजे काहीच अंदाज वाढत नाही. आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जाहीर केले आहेत. पैसे पण आलेत बऱ्याच जणा, मलाही आलेले आहेत, बऱ्याच जणांना आलेही पैसे असतील, काही काही येणार आहेत, पैसेही जाहीर केले आहेत आणि त्या पैसे इथे चालू आहेत. लाडकी बहीण योजना चालू करत आहेत आणि बाकीच्या लाडकी बहीण योजना चालू असतानाच जे भाच्यामध्ये घडते ना आपल्या इंडियामध्ये घडते ना महाराष्ट्रात जे घडते ना इंडियामध्ये म्हणून असं महाराष्ट्रामध्ये जे घडते ना ते ऐकून असं वाटतं तुम्ही लाडकी बहीण योजना करताय केली ना. ह्या ज्या जाणाऱ्या आहेत त्याही बहिणीच आहेत ना. एक तर पहिल्यांदा झालं एक उरणची गोष्ट, एक अक्षदाची अक्षदाई ती तिचं एक झालं फर्स्ट तिचं झालं, मग उरणचं झालेलं आहे. आत्ता आत्ता जस्ट कोलकात्याचं खूप मोठी खूप म्हणजे शॉकिंग तुम्ही गोष्ट बोला ना, शॉक म्हणजे माणसाला हादरवून टाकणारी. आपण बोलतो बायका सुरक्षित आहेत, बायका सुरक्षित, बायका सुरक्षित नाही. बायका सुरक्षित आहेत ना, छोट्या मुली सुरक्षित आहेत ना, मुली म्हणजे ज्या यंगमध्ये एजमध्ये येतात त्या सुरक्षित आहेत. बदलापूरमध्ये दोन मुली, चार वर्षाच्या मुली इमॅजिन, चार वर्षाच्या मुली. एक बदला अंबरनाथमध्ये अकरा वर्षाची मुलगी. किती हैवानियतमध्ये ही माणसं उतरतात काही मला समजतच नाही. मला तर मी बोलते जर शिंदे साहेबांना तर मला जर सांगायची रिक्वेस्ट कोणती असेल ना, लाडकी बहीण योजना केले तुम्ही चालू, त्या बदलीने जे पैसे तुम्ही देते ना त्या बदलीनं जे असे जे गुन्हेगार आहेत ना त्यांना डायरेक्ट तिथेच पनिश केलं ना. जे भारताबाहेर आहे दुबईला पुन्हा असं ह्या साईडला जी हे चालू आहेत ना का बाबा झाल्या क्षणी भेटल्या क्षणी ऑन द स्पॉट तसं केलं ना तर सगळ्यांना भीती राहील, तर कोणालाही शासनाची भीती राहिली नाही, कोणालाही शासनाची भीती राहिली नाही. जो डॉक्टरचं हॉस्पिटलमध्ये जे डॉक्टर झाला एवढा निर्दयीपणामध्ये तिला मारलं आहे ना, मला जो भेटला ना मी तर बोलते खरंच खूप निर्दयीप्रमाणे मारले. अक्षरशः मी ते न्यूज ऐकताना डोळ्यात तिच्या काचा गेलेल्या आहेत, तोंड त्याने असं घसपटलं आहे का वाटतं, बऱ्यापैकी काय तिला हानी पोचवली का, एवढी क्रूरता येते कुठं माणसांमध्ये कुठून, आणि वरतून त्यांच्यावरती अत्याचार करून त्यांना मारतात पण. चार वर्षाच्या मुली, अरे त्यांना काहीही समजत नाही. आता मग तेही चार वर्षाचे पण अजून एक पाच वर्षाची मुलगी कुठेही घडलं मात्र तर डोक्यात ना निघून गेलं आहे. आत्ता हरली आत्ता हे ज्या अक्षदाईचं झालं त्याच्या नंतर उरणचं झालं होण्याच्या आधी त्याच्या आधी एक ही बातमी झालेली होती. ती वाटतं मुलगी अशी बाहेर खेळत होती, खेळता बाजूवाल्या काकांनी येऊन तिला घेऊन गेले, बलात्कार केला, तिला मारलं. का पण त्या ती मुलगी पण विश्वासाने ना आपला म्हणजे आपल्या कोण ओळखीचे काका आहे, काका काय काका करत असेल ना त्या ती मुलगी छोटीशी, तिलाही पण तिलाही जा माहिती नसेल एक म्हणजे काय माहिती, शब्दच सुचत नाही माणसांच्या ऑन द स्पॉट का त्यांच्यावरती काय निर्णय घेतला जात नाही, का सरकार अजूनपर्यंत गपचूप आहेत, कसे काय बायका सुरक्षित राहतील, कधी होतील कधी सुरक्षित होतील, मला नाही वाटत भारतातल्या सुरक्षित होतील म्हणून. एका साईडला भारतामधल्या लेडीज म्हणजे जे ऑलिम्पिकमध्ये जाऊन गोल्ड मेडल मिळवतात आहेत छान छान मस्त आपल्या भारतासाठी, क्रिकेटमधल्या बायका हे करतात आहे क्रिकेटमध्ये जाऊन ऑलिम्पिकमध्ये जाऊन गोल्ड मेडल सिल्वर मेडल सगळे मेडल मिळवतात आहेत आणि एका साईडला हे असं होतं. कुठे आहे भारत आपला झोपलं आहे म्हणजे
काय मला समजतच नाही. नंतर मग आपल्यावरती कॅन्डल मार्च कॅन्डलही घेऊन घ्यायची का वेळ यावी. स्टार्टिंगलाच का ॲक्शन का घेतली जात नाही. माझं म्हणणं तर पोलिसांमध्ये तुमच्याकडून काय होत नाही ना, द्या सगळं जनतेच्या हवाले. काय करायचं त्यांना करू दे. एकदम मी तर मला तर काय मी मला ना असं काही करता येत नाही आपल्याला. त्याच्यामुळे आपली हे झाली आहे, आपण काहीच करू शकत नाही. शासनाने जिथपर्यंत कडक कारवाई त्याच्यावरती करत नाही ना, स्ट्रिक्ट एकदम आपल्या ह्याच्या कोलकात्यामध्ये झालेलं ते तो तर छान बोलतात. पोलिसांच्या बरोबर काहीतरी काम करायचं असं काहीतरी आहे. पोलिसांची मदत म्हणून काम करायचं, मदत करायचं असंच काहीतरी आहे. आणि तो मस्त बिंदास असं फिरतोय. आता तो जेलमध्ये थोड्या दिवसाने तो थोड्या दिवस जेल काढेल, मस्तपैकी जेल बिल काढून पुन्हा तो बाहेर येणार. काय फायदा आहे, काय फायदा आहे मला नाही वाटत त्यांना कशा. आता हे जे 4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केले, त्या दोन बलात्कार केले, 4 वर्षाच्या 2 मुली बदलापूरमधल्या आहेत, त्या 2 मुलींवरती केले. त्या मुली जो कोण असेल, शाळेतलाच कोणतरी कर्मचारी होता वाटतं, शाळेतलाच कर्मचारी होता, हो शाळेतलाच कर्मचारी होता, त्यांनी केलेलं होतं. थोडे दिवस तो 4 वर्ष 5 वर्ष काय असेल त्याची मुदत याची ती काढणार, पुन्हा तो बाहेर येऊन तीच करणार, बिंधास फिरणार. काही त्यांना प्रॉब्लेम होत नाही, काही त्यांना प्रॉब्लेम होत नाही, त्यांना काहीही वाटत नाही. शासनाची मेन म्हणजे त्यांना भीती राहिली नाही, राहिलीच नाही आहे. कसं लोकांना समजत नाही, काय समजत नाही. म्हणून मला मुली शिंदेसाहेब जर मला मिळाले ना, तर ही त्यांच्यावरती मी हात जोडून विनंती करेल. तुम्ही ही लाडकी बहीण योजना आहे ना, पैशाचे तुम्ही मी सगळ्या बहिणींना पुरवताय, ती न करता जर ही तुम्ही योजना सुरक्षित बायकांच्या सुरक्षितेसाठी ही योजना राबवली ना, बेस्ट. सगळ्या बायका तुमच्या ऋणी होतील, सगळ्या बायका तुमच्या ऋणी होतील. तुमचं उपकार कधीही विसरणार नाही, कधीही विसरणार नाही. आणि आपल्या महाराजांच्या काळात असं हे काही असं होतच नव्हतं बायकांवरती अत्याचार. आणि जरी झालं तरी महाराज त्याला एखाद्या कोणत्याच बाईवरती अत्याचार झाल्यावरती महाराजांनी असं त्याला हे नाही केलं, शासन केलं असं सोडलं नाही, डायरेक्ट नोंदी छाटायची. तशीच आता शासन आपल्या ह्याच्यामध्ये आत्ता पाहिजे होतं. त्यामुळे त्यांना भीती राहील, त्या महाराज होते त्यामुळे महाराज असं हे करायचे. त्याच्यामुळे कोणत्याही माणसाला परिस्थितीवरती असे डोळे हे करून किंवा तिच्यावरती अत्याचार करण्याचा कधीच वेळ आली नाही असं महाराज असताना. आत्ता महाराज हवे होते, खरंच आत्ता हवे होते, खूप गरज पडते. आणि बायकांनी मी बोलते शिवण क्लास, कम्प्युटर क्लास, पार्लरचा कोर्स हे करण्याऐवजी कराटे क्लास जॉईन करा. आणि सगळ्यांना खंजीर खिशा ठेवून द्या. आता बायकांनी मुलींनी सगळ्यांनी मी तर बोलते सगळ्यांना असे जुडो कराट्याचे क्लासेस घेतले पाहिजेत स्वतःच्या सुरक्षितेसाठी. पण दुसरा कोणी येईल वाट बघण्याची, आपण आपली सिक्युरिटी केली बेस्ट. पण खूप लाजिरवाणी गोष्ट आहे, खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. कोलकात्याचे ह्याच्या 2 घटना पालन झाला, अक्षदादाईंची झाली त्याच्यानंतर उरणची झाली. त्याच्यामध्ये उरण आणि ह्याच्यामध्ये एका मुलीची पण झालेली होती, छोटी मुलगी होती ती, पण ती काहीतरी 5-6 वर्षाची होती ती पण. त्यानंतर उरणची झाली, उरणनंतर जी कोलकात्याची झाली ना, बाबा खूप महाराष्ट्र हदरून गेलेला आहे. जायलाच पाहिजे, काहीतरी ठोस कारवाई यांच्यावरती घेतली पाहिजे, हो ठोस कारवाई केली पाहिजे. ते ह्यांनीच पापी माणसांना काहीही फरक पडणार नाही, काहीही फरक पडणार नाही. आज आहे, आज आताने असं गेले 2 थोड्या दिवस का जेल किंवा काय त्यांचं काय असेल ते करतील, पुन्हा येणे मागल्या पुन्हा तसंच त्यांचं होणार. त्यांना म्हणजे एकदम जित्ताची कोण केल्याशिवाय जाणार नाही. मग ते पुन्हा 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 होण्याविषयी एकदाच रोगाला औषध का करत नाही, मुळापासूनच का उपटत नाही, बेस्ट होईल ना असं काहीतरी शासन केलं पाहिजे. नाहीतर मग या माणसांचं हे काही संपणार नाही, अत्याचार बायकांवरती जो अत्याचार करण्याचं जे येते ना ते काही संपणार नाही. काहीतरी यांच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे. जराही भीती राहिली नाही आहे छोट्या मुली बायका, काहीही त्यांना राहिलं नाही आहे. काय काय आपल्या महाराष्ट्राची आलं झाली काही समजत नाही. मुलांना पण मुलींची आपण जेव्हा मुलींना बोलतो 7 घरात यायचं आहे का असं होतं आहे भारतात, आपल्याच्यावरती भीती राहिली आई ऐकून त्या आईला. माझी पण मुलगी घर आहे, 7 घरी या आपण असं बोलतो. मुलांनाही सांगितलं पाहिजे 7 तुम्ही पण घरात या.
जशी आपण मुलींना शिकवण देतो ना त्याच पद्धतीने मुलांनाही शिकवण दिली पाहिजे. मुलांना वेळ रिस्पेक्ट करणं शिकवलं पाहिजे मुलींच्या बाबतीत आत्तापासूनच, म्हणजे स्टार्टिंगपासूनच केली पाहिजे ती. ते करतेच आपल्या मुलांना मुलींबरोबर असं मुलींना आपण शिकवण देतात तशी मुलांनाही सेम शिकवण दिली पाहिजे, सेम शिकवण दिली पाहिजे. तेच मला तुमचे दिवस तुमच्याशी बदलत भरपूर दिवस झाले, म्हणजे अक्षरधारेचं झालेलं ना तेव्हाच मी तुम्हाला शेअर करायचं होतं. हे असं ना सतत 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 आपल्या भारतात होतं ना, त्याच्यामुळे ना मन ना हादरून जातं, भीती बसते मनामध्ये, टेन्शन भीती, कारण आपल्याही मुली आहेत, आपल्याही मुली बाहेर जातात, कोणाची कशी नजर असते काहीही सांगता येत नाही, काहीही सांगता येत नाही. त्याच्यामुळे अगोदर सतर्क राहा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःबरोबर दुसऱ्यांचीही काळजी घ्या. प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी पण घेतली पाहिजे, इतरांचीही काळजी घेतली पाहिजे. तेव्हा चला आता जेवून घेते, जेवून घेतलं तर भांडी वगैरे घासते. हे सगळं सगळ्यांशी शेअर करायचं होतं, मन मोकळं करायचं होतं. मन नुसतं ना असं ना आतून नुसतं हे झालं आहे, म्हणजे जे गोष्टी ऐकते ना डोकं मन सुन्न पडलं, मोबाईल म्हणजे बातम्या लावल्या का काही घडलं, यूट्यूब खोललं तर हे घडलं, गुगल खोललं तर हे घडलं, प्रत्येक काही ना काही चालूच आहे त्याच्यामध्ये, काही ना काही चालूच आहे ना. कोणत्याही कोणत्या कोणत्या ना कोणत्या बाईगळतीने मुलगळती अत्याचार झालेले आहे, चालूच आहे. ते ऐकूनच मन डोकं सुन्न पडले, सुन्न पडले. हे अशी लाडकी बहीण योजना करा, ह्या अशी लाडकी बहीण योजना केली ना कधीही बेस्ट असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बघा चला आम्ही जेवून घेतो आता, दिनी आणि गुगी येतील आता, ताईंकडे गेले आले का आम्ही जेवून घेतो आणि भांडी वगैरे घासून घेते. तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चलो बाय, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. गुड नाईट आणि टेक केअर. प्रत्येक मुलीने स्वतःची काळजी घ्या. चलो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.